थकीत FRP आणि कामगारांचं वेतन मिळावं या मागणीसाठी भीमा साखर कारखान्याच्या संचालकांच्या आंदोलनाच्या 7व्या दिवशी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं. FRP ची रक्कम 13,29,82,000 रुपये आणि सर्व कामगारांचा पगार 14 ते 15 कोटी रुपये न मिळाल्यास इथून पुढं आत्मदहन, बोंबाबोंब आणि रास्ता रोको आंदोलन करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत भीमा कारखान्यासमोर आंदोलन सुरूच राहणार, असंही महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सांगितलं. जे या मोहोळ तालुक्यातल्या टाकळी शिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने 2 वर्षाचे 150 रुपये वाढीव आणि गेल्या वर्षीची FRP तला फरक 13,29,00,000 रुपये अद्याप माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केलेले नाही व माझ्या कष्टकरी कामगारांची 19 महिने झाला अद्याप पगार झालेला नाही. ती त्यांच्या कष्टाची हक्काची पगार त्यांच्या खात्यावर जमा करावी व ऊस वाहतूक ट्रॅक्टर मालकाचं भाडं अद्याप कारखान्यानं दिलेलं नाही ते पण पैसे त्यांच्या खात्यावर जमा करावं. या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं भीमा कारखान्यावरती गेली 5 दिवस झालं बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळं प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही हलगीनाद आंदोलन करून त्यांचा सातत्यानं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.